नमस्कार प्रथमम वक्रदुंडम विनायकं तृतीयं कृष्णपिंगाक्षम गजवत्क्रम चतुर्थकम श्री गणपती श्री गणपती महात्मा आज सतरावा दिवस आहे आणि आता आपण आहोत मालवणमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये मालवण शहरातल्या ओरोस्करांचा पारंपरिक जो गणपती आहे त्या गणपतीच्या विसर्जनाच्या अगदी काही क्षण आधी आपण इथे त्या ते बाप्पाचं दर्शन घेऊ शकतो आपल्यासोबत आता इथे या ओरस्करांचे मंदार ओरस्कर जी आता सध्याची जी पिढी आहे जी कार्यरत पिढी आहे क्रियाशील पिढी आहे त्यातील एक महत्त्वाचा सदस्य मंदार तुमचं आपली सिंधूनगरीवर आधी स्वागत आहे नमस्कार आता हा जो आपला बाप्पा आहे सतरा दिवस प पहिल्यांदा म्हणजे ओरस्करांचा गणपती ही गोष्ट एक हेरिटेज आपण म्हणूया त्याप्रकारे तर जेव्हा तुम्ही या गणपतीमध्ये लहानपण झाल्यानंतर थोडंसं मोठं झाल्यानंतर या गणपतीत कसं काय तुम्ही सहभाग द्यायला लागलात की तुमच्या घरातच आहे पण ज्यामध्ये आधी एवढ्या प्रमाणावर माणसं येतात माणसांचं मॅनेजमेंट असेल घरातल्या बाकीच्या गोष्टी आहेत तुमचा व्यवसाय आहे मग त्यावेळी तुम्ही कसं काय या सगळे का ही पिढी कशी योगदान देते तसं बघाल तर ओरस्कर कुटुंबियात गणपती उत्सवात अगदी लहान दोन वर्षापासून सत्तर वर्षापर्यंतचे सर्वच सदस्य सहभागी असतात त्यामुळे आपोआपच दरवर्षी लहान पिढी असू दे मोठी पिढी असू दे लहान पिढीना आपोआपच गणपतीचा आनंद पहिल्यापासूनच घेता येतो आणि त्यामुळेच आम्ही त्या उत्सवाशी पहिल्यापासूनच कनेक्ट होत गेलो आणि त्या प्र त्याप्रमाणे आम्ही आमच्या प्रथा कुटुंबीयांच्या प्रथेप्रमाणे ह्या गणेश उत्सव आता आम्ही पुढे चालवत आहे आपण इथे बघितलं तर आमच्या कुटुंबात एक पन्नास साठ सदस्य दरवर्षी पहिल्या दिवशी सर्वांना यायला जमत नाही पण विसर्जनाला कुठेही असू दे जगाच्या वाटेवर कुठे असले तरी सुट्टी टाकून दे हमखास इथे विसर्जनाच्या वेळी उपस्थित असतात आणि हा आमचा घरगुती कौटुंबिक गणपती आहे आणि आमची परंपरा अशी आहे की आम्ही दरवर्षी कोणता ना कोणता कुंटा तरी देखावा करतो आमचे जे पेंटर आहेत एस बी पेंटर आता जवळजवळ सहा दशकं होत आली त्यांच्याकडनं आम्हाला दरवर्षी गणपतीची मूर्ती साकारलेली मिळते आमची शाडूची मारुतीची गुण मूर्ती असते सर्व अजूनही तेवढ्याच मनोभावाने आणि तेवढ्याच उत्साहाने गणपती उत्सव उत्सा दरवर्षी आम्ही साजरा करतो तर आमचं आणि परब पेंटर हे एक नातं गेले सहा दशक असल्यामुळे आम्हाला पण एक अभिमानाने आम्ही सांगतो की आमचे पेंटर सहा दशकं झाले आमचे तोच पेंटर आहे आणि अजूनही त्यांची कला जशी पूर्वीची होती तशीच आहे आता त्यांचीही पिढी जी आहे त्यांचा जरी व्यवसाय वेगवेगळा असेल तरी त्यांच्या नवीन पिढीतली पण मुलं आता येऊन ही मूर्ती कला शिकत आहेत आणि आम्ही पण असं ठरवलं आहे की जे आमच्या पूर्वजांनी चालू ठेवलंय तसाच गणपती उत्सव सतरा दिवसाचा अगदी सजावट करून आपण जी काही आमच्याकडनं मदत होते आणि जसं काही आम्हाला जमतं तसं आम्ही करत येतो दिव्य गणपतींच्या परंपरांमधलं पारंपरिकता जपलेलं ओरोस्करांचं गणपती आहे आपण म्हणा याच्या याला कुठल्याही प्रकारच्या अं देखाव्यात दिखावे नाही आहेत आता मी मित्र वाळके आजोळचा गणपती त्याच्यासाठी तो आजोळचा गणपती आहे आता आजोळ आणि घर एकत्र मित्र जेव्हा मामाच्या घरचा किंवा आजोळचा गणपती असतो त्यामध्ये असं काय वेगळेपण असतं असं तुला वाटतं मी वेगळेपणा म्हणण्यापेक्षा हे जे फेस्टिवल्स होते हे जे सण आहेत ह्या सणांच्या पाठी एक काहीतरी एक उद्दिष्ट होतं आणि ते उद्दिष्ट हो, आमचं कुटुंब हे आम्ही जपतो कारण वर्षातला हा एकमेव दिवस आहे की जो विसर्जनचे चार पाच दिवस आम जे का असतील सगळे एकत्र कुटुंब असतं परीक्षा असू दे काही असू दे त्यामुळे बाकी सगळं काम बाजूला आणि हे पाच दिवस हे आम्ही आमचे म्हणजे ह्या पूर्ण वर्षभराचं जे काम आहे त्याचा ह्या पाच दिवसातला पूर्ण थकवा हा पूर्ण वर्षभराचं काम हे करतो पूर्ण क्लिअर करतो त्यामुळे पुन पुनर् ऊर्जा मिळते तुम्हाला आणि आता इथे बघू शकतो आपण इथे ही जी छोटी छोटी मुलं आहेत आजपासून तीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी ही मुलंसुद्धा अशीच या घरामध्ये अशी नांदत असायची आणि आता ते जबाबदारीने काहीतरी करतायत हे बघून सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे संस्कृती पुढे नेण्यासाठी जसं मंदारने आता सांगितलं की आम्ही प्रयत्नशील राहू जपू त्यांनी प्रयत्नशील राहू म्हणण्यापेक्षा जपूच असं त्यांनी जे सांगितलेलं आहे हा अतिशय एक चांगला आणि हा यावर्षीचा बाप्पा किंवा हे बाप्पा तुम्हाला नेहमीच ओरोस्कर वाळके तुम्हा सर्व कुटुंबियांना नेहमीच भरभरून ऊर्जा देत राहो सक्षमता देत राहो सकारात्मकता देत राहो याच सर्व प्रेक्षकांकडून मालवणवासियांकडून आणि सर्वांकडूनच शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सतरा दिवसाचा बाप्पा ओरोस्करांचा बाप्पा हेरिटेज म्हणू शकतो आपण अशा प्रकारची ही जी परंपरा आहे ती जपली गेलेली आहे ओरोस्करांचं घर अग अगदी मुख्य बाजारात आपण मालवण बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्येच आहेत त्यांचे व्यवसायही तिथे सुरू आहेत आपण असं म्हणू शकतो की वेगळ्या जागा किंवा काही ओरोस्करांच्या गणपतीला सामाजिक स्तरातील सगळे राजकीय स्तरातील सगळे श शिक्षण स्तरातील सगळे अशा सर्व प्रकारची लोकं येतात कुठल्याही प्रकारचा कुठं कोणाची अडवणूक झाल्याची किंवा कोणाला दर्शन न मिळाल्याची घटना आजपर्यंतच्या ओरोस्करांच्या गणपतीला कधी आढळून आलेली त्यांच्या दिवशीच्या दिवशीच्या गणसर्जनाच्या आता त्यांच्या मिरवणुकीला सुरुवात होईलच सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण